नमस्कार, तुम्हाला दिसलंच असं देते मसूरची डाळ, अगदी म्हणजे डाळींची राणी म्हणायला हरकत नाही. ही बघा, आगे गुलाबी रंग असणारी आणि पौष्टिक पण तेवढीच. तर जराशी डाळ मी 5 मिनटं किंवा नाही 2 मिनटं भिजवलेली, अगदी 2 किंवा 1 मिनटं, आणि नुसतं पाणी काढून घ्यायचं. आणि आता ही टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर भरपूर, ओली मिरची तुम्हाला हवी तर, परत हे आपल्या मसाल्यांचा जेवणातला राजा मीठ, ही राणी हळद, हा गरम मसाला थोडासा, आणि हे तिखट कोल्हापुरी. चला तर आपण पटकन डाळ कांदा म्हणतात त्याला तो बघूया. तेल जरा जास्तच उकळलंय म्हणून आपण पहिला कांदा टाकू. कांदा कढीपत्ता पहिला टाकलेला आहे, आता थोडंसं बाजूला करून त्याच्यामध्ये आपण जिरे राई टाकू. जर इतकंच आपल्याला तेलामध्ये जर आपण जिरे राई टाकले असते ना, तर ती टोपात न राहता सगळी बाहेर त्याची रांगोळी पडली असती. म्हणून मी थोडंसं कांदा टाकलेला आहे आधी. आता आपण बाजूला जिरे राई टाकून घेणार आहोत. तर ही थोडीशी तडतडल्यानंतर आपण सगळं मिक्स करायचं कांदा वगैरे. इकडे जिरे आणि राईने उडे मारायला चालू केलेला आहे, तर आपण कांदा त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. नेहमीची तोरण तेलचं भांडं असलं की जळतं. 2 मिनटं कांदा चांगला भाजून घेऊया. आता आपला हा कांदा चांगला मस्तपैकी भाजलेला आहे, अगदी लाल पण नाही करायचा, कारण थोडासा कांदा, डाळ कांदा म्हटल्यानंतर कांद्याची कचकच कचकच लागलीच पाहिजे ना दाताखाली. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. आपला हा टोमॅटो याच्याबरोबर चांगला परतवून घ्यायचा, 2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं टोमॅटो. मी जास्त प्रमाणात कांदा टाकलेला नाही ना, तर कांदा जेवढा जास्त असेल तेवढं जास्त चांगलं होतं, पण मी कांदा थोडासा कमीच टाकलेला आहे. तुरीची डाळ अशी पण आमच्याकडे जास्त खाल्ली जात नाही, तर मी आज ना ह्या लोकांना पहिल्यांदाच हा मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवून देणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करत जा सगळ्यांनी, ओके. आणि कमेंट्समध्ये तुमचे काय असतील वेगवेगळे पदार्थ तर मला सांगा, मी शिकण्याचा प्रयत्न करेन, ओके. आपला टोमॅटो पण छान परतवून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे तिखट गरम मसाला आणि हळद आणि मीठ आहे ते प्रमाणात घेतलेलं आहे, ते आपण ह्या तेल जरासं कांद्याबरोबर परतवून घेऊ. हा मसाला तेलामध्ये कांद्यामध्ये छान परतवून झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये ह्या डाळ टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ठेवू शकता. पाणी म्हणण्यापेक्षा सार पण जरासा ठेवू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही सुकी हवं तर एकदम सुकी पण करू शकता. तर आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं. झाकण ठेवूया 2 मिनटं आणि वाट बघूया. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आपली. तुम्ही 4-5 मिनटं पण ठेवू शकता तुम्हाला जर जास्त सॉफ्ट ठेवायला हवं असेल तर, पण मला तशी नाही आवडत आहे. त्यामुळे मी आता भाजी आपली झालेली आहे, कोथिंबीर धुवून कट केलेली आहे मी, त्यामुळे मी अशीच टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता छान असं जाळ नुसती फुटलेली आहे, बस तशीच आता आपल्याला ठेवायची आहे. ही पहा छान असा डाळ कांदा आपला तयार आहे. आता भाजी तयार आहे. भाजी जर ह्या मस्तपैकी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. वरण भात आणि डाळ कांदा आता झाकण ठेवूया आणि नंतर खायला घेऊया. ओके, बाय.